लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या काही गोष्टी घडल्या त्यामुळं ओबीसींच्या मनामध्ये एकतर आरक्षणाची दहशत संभ्रमावस्था होतीच, पण त्यामध्ये लोकसभेला ओबीसीचे उमेदवार टार्गेट करून पाडले गेले. पंकजा मुंडे किंवा महादेव जानकरांचा पराभव समजू शकतो, पण चंद्रकांत खैरे महाविकास आघाडीचे उमेदवार असताना त्यांचा पराभव का झाला या प्रश्नाचं उत्तर ओबीसीला मिळत नव्हतं. त्यामुळे ओबीसींनी ठरवलं की ओबीसीची माणसं यांना चालत नाहीत, दलितांची मतं पाहिजेत परंतु बाळासाहेब आंबेडकर पराभूत झाले पाहिजेत, मुस्लिमांची मतं पाहिजेत पण जलील पराभूत झाले पाहिजेत, ओबीसींची मतं पाहिजेत पण पंकजा मुंडे पराभूत झाले पाहिजेत. हा जो काही एक तरुण आहे तो आज चर्चा करतोय, डिजिटल जमान्यामध्ये त्याला सगळ्या गोष्टी कळत आहेत, त्यामुळे तो क्रिटिसाइज करत असताना त्यांनी ठरवलेलं होतं की आपण यांना पराभूत करायचं. आम्ही ग्रामीण भागामध्ये मी 60 ते 61 सभा घेतल्या. या सभा घेत असताना ग्रामीण भागात वाड्यावर वस्त्यावर तांड्यावर पाड्यावर गल्ल्यामध्ये बलुतेदारांच्या वस्तीमध्ये कधी काळी भाजपच्या मागं माधव फॅक्टर चालायचा, बंजारा समाज जायचा, तेली समाज जायचा, पण या माधव बरोबरच ग्रामीण भागामधला 12 बलुतेदार 18 अलुतेदार सुद्धा ओबीसी म्हणून एकवटला आणि त्याचा जो इन्फ्लुएन्स होता तो हरियाणा पॅटर्नपेक्षा दुप्पट इन्फ्लुएन्स आहे हे मी निवडणुकीच्या अगोदर म्हणजे मतदानाच्या अगोदर 2 दिवस सांगितलेलं होतं. ओबीसीचा अंडर करंट काय आहे तुम्हाला निवडणुका झाल्यानंतर रिझल्टमध्ये बघायला मिळेल. ही माझी स्टेटमेंट आहे वेगवेगळ्या चॅनलवर. मराठा वर्सेस ओबीसी असा सुप्त संघर्ष निश्चित निश्चित ग्रामीण भागात तेव्हापासून मराठा आरक्षण ज्या जिथं जिथं पॉकेट आहेत ओबीसींची, जिथं जिथं बंजारा समाजाचं मतदान आहे, वंजारी समाजाचं मतदान आहे, धनगर समाजाचं मतदान आहे, धनगर समाजाचा एका आमदारावरून 7 आमदार झालेले आहेत, हा इन्फ्लुएन्स आहे. त्यामुळं आम्ही ज्या गोष्टी सांगितलेल्या होत्या त्या गोष्टी निश्चित या महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहेत. आम्ही राजेश टोपेंचा पराभव सांगून राजेश टोपेंचा आम्ही पराभव केलेला आहे, कारण निवडणुकीच्या अगोदर किमान 20 वेळा मी पत्रकार परिषदामध्ये बोललोय की ज्या मतदारसंघामध्ये आम्ही उपोषण केलं तिथं शरद पवारांच्या लोकप्रतिनिधीने सुद्धा आमच्याकडे येण्याचं दारिष्ट्य दाखवलं नाही.